प्रजासत्ताक दिनाची देशभर तयारी सुरू आहे. प्रजासत्ताकच्या पूर्वसंध्येला अटारी बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीट सोहळा संपन्न होतोय. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील बडीबाग पाहू भागामध्ये सुरक्षा दलांनी आज एक संशयित वस्तू शोधून नष्ट केली. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनीही सांगितलं असून कोणतीही हानी किंवा दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. ताडोबा अभयारण्यात सकाळी एक थरारक घटना घडली. वाघाने सफाई कर्मचाऱ्यावर हल्ला करत पर्यटकांसमोर फरफटत नेत त्याला ठार केलेले. ताडोबा बफर क्षेत्रातील निमढेरा गेटवर हा थरार घडला. सुमारे सकाळी 9 वाजताच्या सुमारास वाघोबा यामध्ये धरून बसलेल्या वाघाने 54 वर्षीय रामभाऊ रामचंद्र हनवते यांच्यावर हल्ला केला. धुळे जिल्ह्यातील आदिशक्ती एकवीरा देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला. यावेळेस देवीच्या आभूषणांसह देवीचा गाभारा विविध प्रकारच्या पालेभाज्या तसेच भाजीपाल्यांनी आकर्षकरित्या सजवण्यात आला. एकवीरा देवीच्या दर्शनासाठी यावेळेस भाविकांनी मोठी गर्दी केली. गेल्या 8 दिवसांपासून निफाडच्या नांदुरी परिसरामध्ये संचार करत असलेल्या बिबट्या वस्तीवर जेरबंद झाला. वनविभागाने या परिसरात पिंजरे लावले होते. एका वस्तीवर बिबट्या पिंजरात अडकला. शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. देशभरामध्ये पोलीस दलामध्ये किंवा इतर सशस्त्र दलात उत्कृष्ट आणि शौर्यपूर्ण कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शासनाकडून सन्मानित केलं जात आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलीस दलातील 18 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना राष्ट्रपती यांचं पोलीस शौर्य पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर झालेलं आहे. नेर शहरातील अशोकनगरमधील नगर परिषद शाळा क्रमांक 3 इथं डिजिटल क्लासरूमचं उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आलं. पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून या शाळेची आणि वर्गखोल्यांची निर्मिती करण्यात आली. नवी मुंबईत पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. 3000 पोलीस नवी मुंबईमध्ये तैनात आहेत. वाशी बाजारपेठेमध्ये आंदोलकांसाठी विशेष सोय करण्यात आलेली आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने चतुश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कारवाई केली. उच्चभ्रू देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश केलाय. बालेवाडी येथील हॉटेल टॅग हाऊस आणि प्लॅन कार्ड क्लब रोडवर असलेल्या स्नेह अपार्टमेंटमध्ये छापेमारी करत पोलिसांनी परराज्यातील आणि पुण्यातील 11 तरुणींची देहविक्री व्यवसायातून सुटका केलेली आहे. नागपूरच्या गणेशपेठ परिसरातून दुचाकी चोरी करून हुडकेश्वर परिसरामध्ये घरफोडी करणाऱ्या 2 गुन्हेगारांना नागपूर गुन्हा शाखेने अटक केलेली आहे. नागपूरच्या ताजबाग परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे. आरोपीकडून दुचाकी, लॅपटॉप आणि सोन्याचे दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणासाठी आझाद मैदानात परवानगी पोलिसांनी नाकारली. आंदोलनासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानाची इतकी क्षमता नसल्याचंही पोलिसांनी सांगितले. आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगे यांना उपोषणासाठी नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर 29 मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान सुचवलं आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या महत्वाकांक्षी अशा मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात आले आहे. या प्रकल्पाच्या कामकाजाची प्रगती जाणून घेता यावी यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने या प्रकल्पाचा अभ्यास दौरा आयोजित केला. मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी कोस्टल रोड लवकरच मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. कोस्टल रोड टोलमुक्त असणार असल्याची घोषणा देखील काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी केली होती. बारामती तहसील कार्यालयाकडून मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीला तहसील कार्यालयापासून सुरुवात करून बारामती शहरातून ही रॅली काढण्यात आली. शाकंभरी पौर्णिमेपासून निफाड तालुक्यातील नैताळी इथे 15 दिवसांच्या वर चालणारी राज्यभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेली आणि नैताळी ग्रामस्थांचं आराध्य दैवत असलेली श्री मतोबा महाराज यात्रोत्सव गुरुवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या यात्रेच्या 15 दिवसांच्या काळात राज्यभरातील भाविक लाखोंच्या संख्येने हजेरी लावत असतात. पशुधनाच्या उत्तम आरोग्यासाठी येथील अंगारा भाविक आपल्या पशुधनाला लावण्यासाठी घेऊन जातात.
बृहन्मुंबई महापालिकेच्या महत्वाकांक्षी अशा मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. या प्रकल्पाच्या कामकाजाची प्रगती जाणून घेता यावी यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने या प्रकल्पाचा अभ्यास दौरा आयोजित केला होता. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने चतुश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कारवाई करत उच्चभ्रू देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश केला. बालेवाडी येथील हॉटेल टॅग हाऊस आणि प्लॅन कार्ड क्लब रोडवर असलेल्या स्नेह अपार्टमेंटमध्ये छापेमारी करत पोलिसांनी परराज्यातील आणि पुण्यातील अशा 11 तरुणींची देहविक्री व्यवसायातून सुटका केली. चतुश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पालघरच्या जव्हाड मोखाडा तालुक्यामध्ये 873 कुपोषित बालकं आढळून आलेली आहेत. अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे या भागामध्ये कुपोषणात वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे. मागील 6 महिन्यात फक्त जव्हार आणि मोखाड या दोन तालुक्यांमध्ये 70 अतितीव्र तर 803 तीव्र कुपोषित बालकं आढळली आहेत. जुन्या काळातील शास्त्रांचे अभ्यासक आणि निर्माते निलेश आणि सकट यांनी अयोध्येतील रामलल्लासाठी 7 फूट 3 इंच उंचीची नंदक खडक तयार केली आहे. त्यांची ती आज रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला भेट दिली. या तलवारीचं वजन 80 किलो असून पितळ आणि सोने यापासून त्यांनी बनवलेली आहे. अमरावती जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली. यात पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतलेल्या चोरट्यांकडून 29 दुचाकी जप्त केल्या. कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली. 4 मास्टर चावांचा वापर करून चोरट्यांनी दुचाक्या चोरल्याची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणात एका आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका रोज वेगवेगळं आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधत असतात. मात्र सरकारच्या आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून मुद्दामून टाळाटाळ करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे. त्यामुळे थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानासमोर अंगणवाडी सेविका बसून शिट्या वाजवत सरकारची कान उघडणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील नाशिकच्या मालेगावमधील चंदनपुरी इथं खंडोबा महाराज यात्रेला सुरुवात झाली. पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा होऊन आरती करण्यात आली. तत्पूर्वी मानकरी यांच्या घरातून देवाच्या चांदीच्या मुखवट्यांची पालखी वाजत गाजत भंडाऱ्याची उधळण करत मंदिरात नेण्यात आली. यावेळेस दादा भुसे भाजपाचे जिल्हा नेते सुरेश निकम यांच्या हस्ते तळी भरण्यात आली आणि पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी दर्शनाला गर्दी केली होती. वर्ध्यातील नालवाडी परिसरामध्ये शेजारी राहणाऱ्या महिलेने एका 12 वर्षीय बालकाला विहिरीत ढकलल्याची घटना घडलेली आहे. विहिरीला शेंदूर लावायला सांगत शेंदूर लावण्यासाठी वाकलेल्या बालकाला विहिरीत ढकलून महिलेने पळ काढल्याचा खळबळजनक प्रकार घडलेला आहे. नशीब बलवत्तर म्हणून मुलाने विहिरीतील दोरीचा आधार घेत स्वतःचा बचाव केला. या प्रकरणी वर्धा पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्यान्वये महिलेवर गुन्हा दाखल केलेला आहे. मुंबईत 6 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश देण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांकडून हे आदेश जारी करण्यात आलेले आहेत. राज्यातील कानाकोपऱ्यात अत्याधुनिक डिजिटल सेवेद्वारे जलद आणि सुलभ आरोग्य सेवे देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत MJRM नेटशी सामंजस्य करार करत असताना राज्यातील ग्रामीण भागामध्ये मात्र मोबाईल नेटवर्कचे 3 तेरा वाजले असल्याचं चित्र दिसतंय. केंद्रीय दूरसंचार विभागाने राज्य सरकारला सादर केलेल्या एका अहवालामध्ये महाराष्ट्रातील मोबाईल नेटवर्क सेवा ही लडाख मेघालय त्रिपुरा या राज्यांपेक्षा कमकुवत असल्याचं म्हटलेलं आहे. जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश या राज्यांच्या उत्तरेकडील भागामध्ये होत असलेल्या हिमवर्षावामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे निफाडच्या किमान तापमानात घसरण झाली आहे. निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथून गहू संशोधन केंद्रामध्ये 4.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची या थंडीच्या हंगामात निचाकी नोंद झालेली आहे. या थंडीने निफाडकरांसह येवलेकरांना हुडहुडी भरल्याने या थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या.
ज्ञानवापी मशीद परिसरात पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणाचा अहवाल दोन्ही बाजूंना दिला जाईल. हा अहवाल सार्वजनिक केला जाणार नाही असं वाराणसी न्यायालयाने स्पष्ट केलं. हिंदू तसेच मुसलमान पक्षांनी हा अहवाल सार्वजनिक केला जाणार नाही असं प्रतिज्ञापत्र द्यावं असं जिल्हा न्यायाधीश ए के विश्वेश यांनी स्पष्ट केल्याचे हिंदू पक्षाचे वकील मदन मोहन यादव यांनी सांगितलेलं आहे. मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी पालिकेने नेमलेला कर्मचारी पहिली पास आहे, त्याने आपल्याला काहीच येत नाही अशी लोकांसमोरच कबुली दिलेली आहे. सव्वीस जानेवारीला मनोज रांगे पाटील यांचे तोफ मुंबईमध्ये धडकणार असून नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचही बाजारपेठा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. नवी मुंबईत मनोज रांगे पाटील यांची राहण्याची व्यवस्था कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये करण्यात आलेली असून पाचही बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरलेला पाहायला मिळतो. मराठीसोबतच हिंदी मनोरंजन विश्वातही धुमाकूळ घालणारा मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरचा चाहता वर्ग मोठा आहे. सईने नुकताच एक बोल्ड लुक शेअर केला ज्यात ती फारच सुंदर दिसत होती. मल्टीकलर क्रॉपटॉप आणि निळ्या रंगाच्या स्कर्टमध्ये सई एकदम खास दिसत होती. स्वतःच्या मालकीच्या जमिनींचं अतिक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची गरज आहे का, सरकार किंवा पालिकेची जबाबदारी नाही का असा संतप्त प्रश्न उच्च न्यायालयाने बुधवारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनासह राज्य सरकारला केलाय. तसंच महापालिका हद्दीमध्ये नेमकी किती बेकायदा बांधकामे आहेत याचे 2 महिन्यामध्ये सर्वेक्षण करण्याचे आणि त्यानंतर बेकायदा बांधकामांवर कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने दिलेत. राज्यात बुधवारी कोरोनाचे 59 नवे रुग्ण सापडले. यामध्ये मुंबईमध्ये 14, रायगडमध्ये 10, नवी मुंबईतील 1, पुणे 10, सातारा 5, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, चंद्रपूरमध्ये प्रत्येकी 2, तर सांगली, कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यातील प्रत्येक 1 रुग्णाचा समावेश आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 377 इतकी झाली. सक्रिय रुग्णांपैकी 93.7% रुग्ण गृहविलगीकरणामध्ये असून केवळ 6.3% रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. राज्यामध्ये बुधवारी 81 रुग्ण हे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेलं आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.18% इतकं आहे. धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढलाय. जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 4.6 सेल्सिअस पर्यंत खाली आलाय. गेल्या 4 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये तापमान सतत खाली येत आहे. तापमान सतत कमी होत असल्यामुळे याचा दुष्परिणाम अनेक जणांच्या जीवनावर झालेला आहे. घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी झाली असून सकाळी 8 वाजेपर्यंत घराबाहेर पडणंही कठीण झालेलं आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश या राज्याच्या उत्तरेकडील भागांमध्ये होत असलेल्या हिमवर्षावामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे निफाडच्या किमान तापमानात घसरण झाली. निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथून गहू संशोधन केंद्रामध्ये 4.4 सेल्सिअस किमान तापमानाची थंडीच्या हंगामातील निचांकी नोंद झाली. या थंडीने निफाडकरांसह येवलेकरांना हुडहुडी भरल्याने या थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या. राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी गणवेशाचं इयत्ता निहाय स्वरूप निश्चित केलेलं आहे. त्यानुसार 1 ते 4 मुलांना पिनो फ्रॉक आणि 5 ते 7 मुलींना शर्ट आणि स्कर्ट, 8 मुलींसाठी सलवार कमीज ओढणी असा 1 ते 7 मुलींसाठी हाफ शर्ट हाफ पॅन्ट, 8 मुलांना हाफ शर्ट फुल पॅन्ट असा गणवेश दिला जाणार आहे. खासदार सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर आहेत. अंगणवाडी सेविका आणि आशा भगिनी कार्याचा सन्मान आणि हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानिमित्त प्रथम पारितोषिक स्कूटी, द्वितीय पारितोषिक साडी, तृतीय चांदीची वाटी अशी बक्षिसे ठेवण्यात आली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.